राज्यातले सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. अद्याप संपावर कोणताही तोडगा निघालेला नाहीये. सरकारकडून वारंवार संप मागे घेण्याचं आवाहन केलं जातं, मात्र मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका कर्मचाऱ्यांची. या संपाचा आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, तेव्हा कर्मचाऱ्यांनो जरा विचार करा. पेन्शनचा मुद्दा महत्वाचा आहे, मात्र रुग्णांचे हाल होत आहेत ते थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे. दरम्यान या संपाचा आता चौथा दिवस आहे, याचा सगळ्याच गोष्टीवर परिणाम होतोय, त्यामुळे संप मागे घेण्याचं आता आवाहन केलं जात आहे. दरम्यान या संपाचा सार्वजनिक सोयी सुविधांवर कसा परिणाम होतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात सर्वसामान्यांचे हाल होतात. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे यामुळे ठप्प आहेत. मुद्रांक नोंदणीसह टंचाई आराखड्याची कामं सुद्धा खोळंबली आहेत. अनेक जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाचा शाळांना देखील मोठा फटका बसतोय. गेल्या चार दिवसांपासून सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर आहेत. अनेक शस्त्रक्रिया यामुळे आता पुढे ढकलण्यात आल्या, त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होतो. रुग्णांवर तात्काळ उपचार होत नाहीये. यासोबतच केस पेपर काढण्यासाठी सध्या रुग्णालयामध्ये लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. 16 लाखांहून अधिक कर्मचारी अद्याप देखील संपावर आहेत. दरम्यान या सगळ्या संपासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. माधव, या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस आहे, सरकारी कर्मचारी अद्याप देखील संपावर ठाम आहेत, याचे कशा पद्धतीनं परिणाम होतात? कल्याणी, आज चौथ्या दिवशी सुद्धा हे संपकरी कर्मचारी माघार घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं सर्वसामान्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आरोग्य विभागामध्ये त्याचे सगळ्यात जास्त परिणाम जाणवू लागलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7-8 मार्च रोजी गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला आणि पुन्हा कालपासून ती स्थिती महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये झाली आणि त्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार असा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांनी जरी ऑनलाईन अर्ज केला किंवा ऑनलाईन फॉर्म भरला तरी तो स्वीकारला जात नाही आणि त्यामुळं जे मोठं नुकसान झालेलं आहे, भविष्यात ज्या आधारावर शेतकरी जगणार आहे त्याची सुद्धा नोंदणी होऊ शकत नाही अशा पेचामध्ये अडकलेले आहेत. आता मी सध्या संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी 700 नर्सेस आणि 438 कर्मचारी म्हणजे जवळपास 1138 लोक हे संपावर आहेत आणि त्याचा मोठा परिणाम या घाटी हॉस्पिटलमधल्या सगळ्या रुग्णसेवेवर झालेला आहे. मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मध्ये जाण्यासाठी सुद्धा मला इथले कर्मचारी जाऊ देत नाही, इतकी दहशत इथं झालेली आहे. या परिसरामध्ये बघ, इथं जे आलेले कर्मचारी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना सुद्धा इथं बोलू दिलं जात नाही, थांबू दिलं जात नाही आणि तिकडे दूरवर हाकललं जात आहे आणि हे ते कर्मचारी आहेत. हे कर्मचारी मध्ये जाऊ दिले जात नाहीत. म्हणजे इतके दहशत झाले, एक तर संप केल्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावे लागतात, दुसरीकडे त्यांच्या वेदना काय आहेत हे सुद्धा जाणून घेण्यासाठी जर कोणी आलं तर ते सांगू देत नाही, इतकी दहशत इथं झालेली आहे आणि त्यामुळं रुग्णसेवेवर परिणाम होत आहेत. आपण प्रयत्न करूयात की हे मला मध्ये जाऊ देतात का, कारण आता सांगितलं की तुम्ही गेलात तर तुमच्यावर गुन्हा दाखल करूयात. कारण या परिस्थितीमध्ये घाटी हॉस्पिटलमधली जी हे बघ, घाटी हॉस्पिटलचा हा अपघात विभाग आहे. या अपघात विभागामध्ये दररोज हजारो पेशंट्स येतात, मात्र ते हजारो पेशंट हाताळण्यासाठी आता नर्सेस नाहीत. आता मला मध्ये जाऊ देत नाहीत हे पोलीस कर्मचारी सांगतायत की तुम्हाला मध्ये जाता येत नाही. याचा अर्थ काय भीषणता आहे हे महाराष्ट्राच्या समोर दाखवण्यासाठी सुद्धा अडवलं जात आहे आणि त्यामुळं काय नेमकं या संपकरी कर्मचाऱ्यांना साध्य करायचा हा प्रश्न आहे. आता हे बघ, इथं हा एक सिरियस पेशंट आहे, हे बघ पूर्ण ऑक्सिजन लावलेला आहे, हे ऑक्सिजनची एकूण हे आहे. त्याचबरोबर हे त्यांचे नातेवाईक आहेत, नातेवाईक आहेत आणि इथं नर्स नाही किंवा कुठले डॉक्टर सुद्धा नाहीत. काय नेमकं झालंय आणि तुम्ही स्वतःच घेऊन सगळं सोबत घेताय? संपावर कर्मचारी असल्यामुळे खूप त्रास होत आहे आणि स्वतः आम्हाला सगळी कामं आम्हाला करावं लागतात. इव्हन ह्याच्या सहित ऑक्सिजनच्या सहित सगळे कामं आम्हाला करावं लागतात आणि डेलीच असते इथं. सिस्टर नर्स कधी नसतात सोबत. बर, आता हे तुम्हाला जमतंय का? कारण जे नर्स डॉक्टर कर्मचारी करतात ते तुम्हाला जमतं का? याचा आरोग्याचा विषय नाही, पण ऍडजस्ट करून असं आज स्वतः घेऊन यावं लागतंय.
जमत नाही पण स्वतः ऍडजस्ट करून घेऊन यावं लागतं कारण पेशंटची काळजी आम्ही स्वतःला घ्यावं लागलंय. हे कुठून आणलं तुम्ही? वार्ड नंबर एक यांच्या नाकामध्ये नळी आहे, ऑक्सिजनची नळी आहे, अत्यंत क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहे आणि आता हे या घाटी हॉस्पिटलमधल्या उपचारासाठी ते मध्ये जात आहेत. अशी ही अवस्था सर्वसामान्यांची. ऍक्च्युली तिथं वार्ड नंबर एक मध्ये एक्सरे आहे पण ते संपावर कर्मचारी असल्यामुळे एक्सरे बंद असल्यामुळे आम्हाला एवढं हेल्प आठवत आहे सर. ही वेदना आहे आणि ही वेदना असल्यामुळं आपला साम टीव्हीचं म्हणणं असं नाही की तुम्ही संप करू नये पण या संपाचे जे परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतात ते कुठेतरी त्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण ही आरोग्य विभागाची स्थिती आहे. आरोग्य विभाग हा जगण्याचा आधार असतो, कणा असतो आणि तोच मोडून पडल्यासारखी स्थिती आहे. हे केवळ निव्वळ चित्र कल्याणी औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या घाटीतलं आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जे आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत होते, जे नर्सेस होते, ते संपावर गेल्यामुळे हीच अवस्था झाली आहे. हे चित्र अत्यंत विदारक आहे आणि वेदनादायी आहे आणि याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरीकडे मी तुला सांगत होतो की एक तर मध्ये जाऊ दिलं जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे कर्मचारी आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सगळ्या वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी तिथे असतायत, येणार आहेत. महसूल विभागाचे कर्मचारी येणार आहेत. वरून पाऊस पडतो आहे, त्या शेतकऱ्यांच्या वेदना डोळ्यात साठवण्यासारख्या नाहीत, तो रडतो आहे. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे. खरं तर या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप आंदोलन करावं याचा मात्र किती विपरीत परिणाम सध्या रुग्णांवर होतोय हे या माध्यमातून पाहायला मिळते. सोबतच तुम्हाला आतमध्ये प्रवेश सुद्धा दिली जात नाही, अतिशय दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे या सगळ्याचा आता सरकार विचार करणार का, या संपकरी कर्मचारी विचार करणार का, हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे.